राज्यात अनेक भागात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. याबद्दलच आता आपल्या कीर्तनातून शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल बोलणाऱ्या समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराजांनी चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर सातबाराच्या बातम्यांमधून शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडल्याबद्दल एबीपी माझाचेही त्यांनी आभार मानले. सत्यपाल महाराजांशी संवाद साधलेला आहे आमचा प्रतिनिधी सुधीर काकडेनं. महाराज, तुम्हाला काय सांगता येईल, अनेक ठिकाणी अजून शेतकऱ्यांचेही प्रश्न आहेत. आज मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्या ठिकाणी पाऊस नाही आहे, काय सांगा? ते त्या शेतकऱ्यावर निसर्गाची साथ नाही, माल तयार झाला तर भावाची साथ नाही. आपण पाहतो हे सर्व राजकीय लोक म्हणतात आम्ही तुमचा विकास करू, तुमचा विकास करू. शेतकऱ्याचा 75 वर्षात विकास नाही झाला. विकास झाला नेता, पुढारी, अधिकारी यांचा, भांडवलदार. आमचा विकासच नाही. म्हणून शेतकऱ्याकडे, मजुराकडे जास्त लक्ष द्यावं. तुम्ही तर एबीपी माझ्यामधून मांडताच, 7-12 असो आपण ते मांडतात, तरी माझी विनंती राहील शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा, तरुणाच्या हाताला काम मिळावं, एवढी विनंती करतो. आणि हा जो तरुण राजकारणी मंडळी त्यांना दंगली, जातीयवाद, धर्म पिसे, कारण काही काही लोक, काही काही स्वतःला मोठे म्हणणारे महापुरुषाची बदनामी करतात, हेही एक दुःख आहे. म्हणून अशा येळ्या लोकांनी, हे जे काही येळे बहाळे आहेत, काही बोलत राहतात, राष्ट्रपिता महात्मा गांधी असोत की बाबासाहेबांचं संविधान असो, आज वाचवणं महत्त्वाचं आहे. सत्यपाल किंवा महिला राष्ट्रपती आहे संविधानामुळं. तुकारामांनी जे काम केलं जातीयवाद मिटवण्याचं, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, शिवराया, 18 पगड जातीचे लोक घेऊन लढले. म्हणून आपल्या कार्याला शुभेच्छा एबीपी माझाच्या, जो आम्हा अनेक मंडळीला पुरस्कार दिले. आपण पुन्हा पुन्हा एबीपी परिवाराला धन्यवाद. महाराजांनी जो आपल्या आज वाणीतून आपल्याला पुन्हा एकदा प्रबोधनाचा संदेश दिलेला आहे, त्यामुळे महाराजांचे एबीपी माझाकडून आभार. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह सुधीर काकडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.